दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आता हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे, तर आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेला आहे. राज्यात उष्णतेचा कहर सुरू असताना अवकाळी पावसानं तोंड वर काढलंय. तर सांगली आणि मराठवाड्यातील लातूर, बीड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाला गारपिटीचा तडाखा बसतोय. काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामध्ये द्राक्ष बागा तसंच शेतकऱ्यांची मापाविना बाजार समितीत पडून असलेली हजारो क्विंटल तूर ही भिजली होती. तर लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयार करून ठेवलेल्या ज्वारी खळ्यांचं देखील नुकसान झालंय. दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाडा परिसरात सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. मात्र वाढलेल्या उष्णतेमुळे हा अवकाळी पाऊस होत असून आणखी 5 दिवस हा पाऊस सुरू राहणार आहे. तर मुंबईतही तापमान स्थिर राहील असा अंदाज मुंबई हवामान खात्यानं वर्तवला आहे. के वजह से थंडर शावर होता है, ये मई अप्रैल मई में होता है, तो ये चलेगा. अभी हमने आने वाले 5 दिनों में फोरकास्ट दिया है, साउथ मध्य महाराष्ट्र और मराठवाड़ा रीजन में अगले 5 दिनों में आफ्टरनून में थंडर शावर विथ रेन हो सकता है.